नमस्कार, मी नेहा आणि आपण पाहत आहे शंखनाद न्यूज। बघूया मराठी बातमीपत्र सविस्तर। कोरोना महामारीची पहिली व दुसऱ्या लाटेत उपराजधानीत हाहाकार माजवला होता। दुसऱ्या लाटेनंतर मृत्यूसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्यानंतर हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरली। परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे। उपराजधानीत मागील 7 दिवसात 179 कोरोना बाधितांची नोंद झाली तर 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत 345 कोरोना बाधित नागपूर जिल्ह्यात आढळले। यामुळे जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने 28 बाधितांची भर पडली आहे। जिल्ह्यात गुरुवारी 5172 चाचण्या करण्यात आल्या असून 28 जणांना कोरोनाची बाधा झाली। त्यात शहरातील 26 व जिल्ह्याबाहेरील 2 जण आहे। यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 4,93,959 झालेली आहे। आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या 483,638 झाली आहे। कोरोनावर मात करताना सध्या स्थितीत शहरात 168 ग्रामीणमध्ये 15 व जिल्ह्याबाहेरील 16 असे 199 सक्रिय कोरोनाबाधित जिल्ह्यात आहे आणि यापैकी लक्षणे नसलेले संस्थापक विलिनीकरणात तर लक्षणे असलेले शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे। ओमिक्रॉनचा आतापर्यंत जिल्ह्यात 6 रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून पुन्हा चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे। तसेच नागरिकांनी पॅनिक न होता कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।